नमस्कार वर्षा सिंपल रेसिपी मध्ये मी तुमचे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला मोदकाचा एक नवीन प्रकार बनवून दाखवणार आहे। त्याचे नाव आहे व्हिप क्रीम विथ चॉकलेट मोदक। त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे 1 बाउल। त्यानंतर मी यामध्ये पाणी ऍड करून घेत आहे। आपल्याला याची थिक कन्सिस्टन्सी करायची आहे। यामध्ये मी तेलही घेतलेलं आहे। तेल मी 2 टेबलस्पून घेतलेलं आहे। तेल यामध्ये मी थोडंसं जास्त वापरलेलं आहे कारण की मला जो बेस आहे तो सॉफ्ट घ्यायचा करायचा आहे। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून एका मोल्डमध्ये भरून घेऊया। हे जे मिश्रण आहे ते एकाच बाजूने फेटून घ्यायचं। अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी करायची आहे। आता मी दुसरीकडे तेल लावून त्यामध्ये मी हे बॅटर टाकून घेत आहे। बॅटर टाकून झालेलं आहे। आता आपण हे ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवून देऊया। मी आधी प्रीहीट करून घेतला होता ओव्हन 15 मिनटासाठी। त्यानंतर मी आता जे बॅटर आहे ते त्या ओव्हनमध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर परत 200 डिग्रीला मी 11 मिनटासाठी केक बेक करून घेत आहे। अशा पद्धतीने आपला केक बेक झालेला आहे। आता मी डिमोल्ड करून घेतलेलं आहे। आता या केकचे आपल्याला छोटे छोटे चुरा करून घ्यायचा आहे। तुम्ही मिक्सरमधून केला तरीही चालेल, हातानेही तो चुरा होऊन जातो। अशा पद्धतीने मी त्याचा चुरा करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला चॉकलेट घनाश टाकून घ्यायचा आहे। मी इथे चॉकलेट घनाश तयार करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून घनाश घेतलेला आहे। घनाशने जे मिश्रण आहे त्याला ओलसरपणा येतो आणि टेस्टलाही छान लागतं। हे मोदक लहान मुलांना भरपूर आवडतात, त्यामुळे तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा। आता अशा पद्धतीने आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता मी दुसरीकडे एक मोदक मोल्ड घेतलेला आहे। या मोल्डमध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊया। मध्ये आपल्याला यामध्ये व्हिप क्रीम भरायची आहे। व्हिप क्रीम भरून घेतलेली आहे मी। आता वरून परत आपण मिश्रण टाकून चॉकलेटचे मिश्रण टाकून व्यवस्थित मोदकाचा शेप देऊन घेऊया। अशा पद्धतीने सुंदर मोदक तयार झालेला आहे। आणि हे मोदक झाल्यानंतर आपण फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनटासाठी ठेवून देऊया। आता मी इथे दुसरा मोदकही करून दाखवत आहे। अशा पद्धतीने आपण सर्व प्रकारचे सर्व मोदक तयार करून घेऊया। हे मोदक टेस्टलाही छान होतात आणि टाईमही कमी लागतो। तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका। अशा पद्धतीने आपण मोदक ठेवून घेतलेले आहेत। यावरती तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही गार्निश करू शकता। मी इथे व्हिप क्रीम टाकून घेत आहे।
मी मध्ये इथे चॉकलेट बॉल ही तयार करून दाखवलेला आहे। अशा पद्धतीने आपले चॉकलेट व्हिपक्रीम मोदक तयार झालेले आहेत। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।